नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहे अंबाळीची भाकरी बनवण्याची रेसिपी। कारण अंबाळीची भाकरी किंवा भाजी खाणं हे खूपच पौष्टिक आहे आणि आता हे विकायला येत आहे भाजी, त्यामुळे आपण ही खाल्लीच पाहिजे। चला तर मग सुरू करूया आजच्या रेसिपीला। तर इथे घेतली आहे मी अर्धा किलो अंबाळीची भाजी। ही एका मोठ्या वाट्यामध्ये पाणी घेतलं आणि पूर्ण निवडून घेतली ही भाजी। पूर्ण त्या भाजीचे पानं तोडून घेतले आणि दोन पाण्यांनी एका मोठ्या वाट्यात पाणी घेऊन धुवून घेत आहे। स्वच्छ धुवायची अशा पद्धतीने धुवून घ्यायची। इथे पूर्ण भाजी धुवून तयार आहे आपली। तर हे तुम्ही बघू शकता, मी याचे दांड्या वगैरे ज्या खूप जास्त जाड असतात त्या पूर्ण काढून घेतलेले आहे, फक्त पानं ठेवली। यानंतर मी एका मोठ्या गंजामध्ये पाणी घेतलं आहे आणि या गंजात मी पूर्ण ही भाजी आपण अशी दाबून पण टाकली तरी चालते, कारण शिजताना ती थोडी श्रिंक होते म्हणून भाजी शिजल्यानंतर ती गंजात पूर्णपणे बसून जाते। तर अशा पद्धतीने मी या गंजामध्ये पूर्ण भाजी टाकून घेतली आणि वरून आणखी दोन ग्लास पाणी टाकलं। आपल्याला भाजी शिजेल इतपत त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा गंजा आता आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे। गॅसवर ठेवल्यानंतर सुरुवातीचे 5 मिनिट हाय फ्लेमवर आणि नंतर 20 मिनिट 15 ते 20 मिनिट मीडियम फ्लेमवर ही भाजी अर्थून परतून शिजवून घ्यायची। चिमट्याने वगैरे परतवायची म्हणजे पूर्णपणे भाजी शिजून तयार होऊन जाते। तर ही बघा, ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आणि इतकी अर्धा गंजा एवढी श्रिंक झाली आणि त्यानंतर मी 1 ते 1.5 तास हिला थंड पण करून घेतलं आहे। थंड करून घ्यायची ही भाजी। आता मी टाकत आहे ही मिक्सरच्या पॉटमध्ये, मला जेवढ्या भाजीच्या भाकरी बनवायची आहे तेवढीच भाजी मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे। मिक्सरमधून नाही वाटून घेतली तरी आपण पिठामध्ये डायरेक्ट ही भाजी टाकून आपण पीठ मळून घेऊ शकतो, पण मी इथे थोडे पानं जास्तच राहील म्हणून मी मिक्सरमधून काढून घेत आहे। तर ज्या पद्धतीने आपण पालक पुऱ्या वगैरे बनवतो तर पालकची पेस्ट बनवून घेतो, तशाच पद्धतीने याची जाळी अशी पेस्ट बनवून घेतली आहे मी, बघू शकता तुम्ही। आता ही पेस्ट एका मोठ्या वाट्यामध्ये टाकत आहे। हे आपण मिक्सरमध्ये न वाटून घेता रवीने वगैरे पण घोटून आपण यामध्ये टाकू शकतो। मी इथे थोडे जे शिजलेले ते पानं आहे ते टाकून घेतले यामध्ये 2 चमचे। यानंतर इथे मी 3 वाटी पीठ टाकत आहे यामध्ये। ही जी पेस्ट बनवून घेतली आहे आपण अंबाळीच्या भाजीची, त्यामध्ये आपल्याला जितकं पीठ पचेल तितकं आपण घ्यायचं। तर इथे मी 3 वाटी घेत आहे पीठ आणि मळताना जर आणखी आवश्यकता लागली तर मी आणखी यामध्ये पीठ टाकून घेईल। तर हे टाकल्यानंतर आपण फक्त मीठ टाकूनसुद्धा हे मळून घेऊ शकतो, पण मी यामध्ये आणखी चांगली टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी मिरची लसूण आणि जिरं याची पेस्ट बनवून घेतली आहे, तो ठेचा टाकत आहे। त्यानंतर मीठ टाकून घेतलं आणि यानंतर 1 चमचा धने पावडर टाकलं आणि 1/2 चमचा हळद। आता हे छान मिक्स करून घ्यायचं हाताने आणि एक त्याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा। तर इथे गोळा बनवून तयार आहे। यामध्ये साधारण 4 भाकरी बनवून तयार होतात आपल्या आणि मी या भाकरी लाटून बनवणार आहे।
तर या गोळ्यामधला मी छोटा पोर्शन घेतला आहे, एक भाकर लाटायला जेवढा लागतो आपल्याला तेवढा। इथे हळूच आपली भाकर लाटून घ्यायची आहे। आणि ही भाकर लाटत असतानाच मी दुसऱ्या साईडला एका गॅसवर तवा गरम करायला ठेवला, कारण गरम तव्यावरच भाकर टाकली पाहिजे। तर याला मी एक साईडनं पाणी लावून घेत आहे जेणेकरून तव्याला छान चिपकून बसेल। आणि दुसऱ्या साईडने पण तव्यावर टाकल्यानंतर पाणी लावून घ्यायचं। आणि छान मीडियम फ्लेमवर ही भाकर शेकून घ्यायची किंवा भाजून घ्यायची। पाच ते सात मिनिट लागते एक भाकर बनवायला, खूप वेळ नाही लागत गॅसवर पण। बघू शकता खूप छान आपली भाकर बनत आहे। आणि ही गॅसच्या फ्लेमवर पण भाजून घ्यायची। अशा पद्धतीने आपण भाकर भाजून घेतली आहे आपली आणि भाकर तयार झाली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान भाकरी बनवलेली आहे आणि चवीला तर एकदमच छान लागतात या भाकरी। या भाकरीसोबत चवीला या भाकरी आंबट असतात, त्यामुळे आंबट बेसन किंवा असं वगैरे न खाता ह्याच्यासोबत मिरचीच्या किंवा साध्या बेसनासोबत पण या भाकरी खातात, खूप सुंदर लागतात चवीला। तुम्ही पण नक्की बनवून बघा, कशा झाल्या तेही कमेंटमध्ये सांगा। पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका, एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल। येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमची चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज, आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।